नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. 20 ऑगस्ट रोजी जर आपण पाहिलं तर बदलापूर बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळा. शाळा असेल, कॉलेज असेल, रस्ते असतील, सर्व काही बंद करून जो पीडित मुलीवरती अत्याचार झाला होता त्याच्या विरुद्ध प्रत्येक बदलापूरकर जो आहे तो रस्त्यात उतरला होता आणि आपला आवाज जो होता तो याविषयी त्यांनी बुलंद केला होता. खरं तर या विषयाला वेगळा वळण लागलं. खरं तर हा विषय अतिशय संवेदनशील होता. परंतु एका लोकप्रतिनिधींकडून एका महिला पत्रकारासोबत जे अर्वाच्या भाषेत जे बोलणं झालं होतं त्याचे पडसाद जे आहेत ते आता संपूर्ण बदलापूर शहरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात, दिल्लीत आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पत्रकार जेव्हा पत्रकारिता करत असतो तेव्हा तो ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पत्रकारिता करत असतो आणि अशाच जेव्हा त्यांच्यासोबत अशा प्रकारे अर्वाच्या भाषेत जेव्हा बोलणं केलं जातं त्याचा निषेध म्हणून आज जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीतर्फे जो आहे तो पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतोय. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटील असणार आहेत. आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊयात. सर्वप्रथम काय सांगाल, जी घटना झाली माणुसकीला काळीमाफ असणारी, 4 वर्षाची जी मुलगी, तिला बलात्कार शब्दाचा अर्थही माहिती नसेल, तिच्यासोबत अशा प्रकारे कृत्य होणं, पहिली प्रतिक्रिया याबाबत काय असेल? प्रतिक्रिया देताना सुद्धा मला असे शारे उठतात अंगाला. अशा घटना बदलापूर सारख्या आपल्या, म्हणजे ज्याला आपण सांस्कृतिक शहर म्हणतो, ज्याचा दर्जा आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो, पण काही नालायक प्रवृत्ती असतात. सगळ्या शहरात काय सगळीच माणसं चांगली मिळतील असं नाही, पण नालायक प्रवृत्तीमुळे ज्या काही घटना झाल्या त्या अतिशय दुर्दैवी आणि एखाद्या लहान चिमुरडी बरोबर होणं किती दुर्दैवी असेल, त्यांच्या आई वडिलांना किती मनस्ताप झाला असेल. अशा घटना कोणाच्याही घरी घडू नये. आज त्यांची मुलगी आहे, त्यांची मुलगी काय माझी मुलगी असती, उद्या तुमची मुलगी असते, जे काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांची असती. त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना, लोकांचा उद्रेक झाला, लोक भावना होत्या त्या, पण त्याचा वेगळं वळण देऊन राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न जो विरोधी पक्ष, आमचे विरोधी पक्ष, सत्तेत असलेले पक्ष जे करतायत, हे सुद्धा माणुसकीला काळीमा पासून तो विषय कुठेतरी डायव्हर्ट करून लोकांची मन आता, म्हणजे आम्ही इथे म्हणजे लोकशाही मार्गाने इथे जे जमलेलं आहोत त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत हे आंदोलन हरवून पाडायचं, अशी प्रवृत्ती या बदलापूरमध्ये. फक्त मी, माझं नाव झालं पाहिजे बदलापूरमध्ये, एखाद्या महिलेचं जरी पुढाकार असेल ना कुठल्या गोष्टीत, तिचंच देखील त्यांना खुप्त, त्या महिलेचं नाव झालेलं तरी की खुप्त, अशी वृत्तीचे लोक या बदलापूरमध्ये आहेत, ज्यांचा पोलीस स्टेशनवरती देखील वरच्या लोकांकडनं नियंत्रण त्यांचं आहे आणि बाकी शहरात तर सगळ्याच ठिकाणी त्यांचं नियंत्रण आहे. अशी लोक आहेत. आता जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळावा म्हणून बदलापूरच्या जनतेने, पालकांनी जे जनआंदोलन छेडलं होतं त्याला हॅट्स ऑफ. नक्कीच, याला दुसरे देखील वळण लागले. खरं तर पत्रकारिता करत असताना पत्रकारांशी अर्वाच्य भाषा बोलण्याचे जे धाडस आहे ते माजी नगराध्यक्ष यांनी केलेलं आहे. या गोष्टीचा निषेध कशा प्रकारे करता आणि आज आपल्या महाविकास आघाडीच्या वतीने जर पाहिलं तर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यासमोर आपण पाहिलं तर ठिय्या करून सर्वच कार्यकर्ते बसलेत. सकाळी 11 वाजल्यापासून आता 3:30 वाजतात अजूनही साधी FIR होत नाहीये. कशा प्रकारे या गोष्टीकडे तुम्ही पाहता? अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एखाद्या पत्रकार महिलेवरती जी समाजाला प्रबोधन करते, समाजाला चांगल्या वाईट घटना दाखवण्याचं काम करते, जी समाजाला वास्तव दाखवण्याचं काम करते आणि ते वास्तव ज्या लोकांना पटत नाही, ज्या लोकांना खुप्त वास्तव दाखवलेलं, त्यांचं म्हणणं आहे कुठेतरी आमच्या कारकिर्दीला गालबोट लागतोय, अशा लोकांकडनं काय अपेक्षा करणार? त्यांची ही पूर्वीपासूनची भाषा आहे. आज कुणीतरी धाडस करतंय कंप्लेंट देण्याचं महिलांच्या बाबतीत, हे काय पहिल्यांदा बोललेलं नाहीत, हे नेहमी महिलांच्या पाठीमागे सुद्धा बोलतात आणि काही महिलांना समोर देखील बोलतात. ज्यांना सवय आहे ते ऐकून घेतात, ज्या चांगल्या घरातल्या आहेत ते ऐकून घेणार नाहीत. त्या पण कोणाच्या तरी आया बहिणी आहेत ना. तुमच्या घरात आया बहिणी नाहीत का? तुम्हाला जर कोणी तुमच्या घरातल्या कोणी बोललं तर तुम्हाला सहन होणार आहे का? नक्कीच. आपल्यासोबत शैलेश वाटणार असणारे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मुळामध्ये ही जी काही घटना घडली आहे, म्हणजे या छोट्या बालिकेवरती जो अत्याचार झाला, तर बऱ्याचदा पोलिसांची अशी भूमिका असते की असे प्रकार पुढे आल्यानंतर, काही गुन्हे दाखल झाल्यानंतर कुठेतरी सरकारची बदनामी होते आणि पोलीस खात्याची बदनामी होते. परंतु ज्या वेळेला ही अशी बदनामी वाचवण्याकरता हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न होतो ना, त्यावेळेला असे प्रकार वारंवार घडण्याची शक्यता निर्माण होते. आणि विशेषतः
की ज्या ठिकाणी म्हणजे बाहेर हे प्रकार घडतात हे आपण माहिती आहे, हे जगभरात घडतात, देशभरात घडतात, सर्व ठिकाणी घडतात, पण शाळेमध्ये जेव्हा घडतात ना तेव्हा त्याचं गांभीर्य अधिक असतं की शाळेमध्ये लहान मुली ज्या वेळेला शिकायला जातात आपण बालवाडीत जे नवीन आपलं ऍडमिशन त्यांची असते आणि पहिल्यांदा ते त्यांचं एक आयुष्यामध्ये काहीतरी शिकत असतात किंवा आयुष्याला सामोरं जात असतात त्यावेळेला त्यांच्या जीवनात असे प्रसंग येतात हे भयंकर आहेत. त्यांच्या भावी जीवनामध्ये त्यांचं भावविश्व पूर्ण उद्ध्वस्त होण्याचे प्रकार असतात आणि अशा वेळेचं हे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस खात्याने अशा प्रकार तातडीने त्याची मला वाटतं दखल घ्यायला पाहिजे. कारण बऱ्याचदा ना की काही प्रकार आता ह्या प्रकारात आम्ही त्याविषयी चर्चा करत होतो अशा प्रकरणामध्ये ना बऱ्याचदा असे चुकीच्या प्रकारे गुन्हे नोंदवण्याचं काम होतं की मुद्दामून कोणाचा तरी वसवा काढण्याकरता बऱ्याचदा असे प्रकार केले जातात. परंतु ज्या वेळेला खरोखर घटना घडलेली आहे आणि ते सत्य आपल्या समोर आलेलं आहे तर अशा वेळेला पोलीस काय याच्यामध्ये दिरंगाई करतात हा माझा प्रश्न या ठिकाणी पोलीस खात्याला आहे. परवा 20 तारखेला हे जे आंदोलन झालं त्याच्या आदल्या दिवशी 19 तारखेला या ठिकाणी खासदार साहेब पण आले होते आणि त्यावेळेला DCP साहेबांनी या ठिकाणी बैठक घेतली होती, सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी आम्ही सर्व प्रकारची कारवाई आम्ही करतोय, गुन्हेगाराला आम्ही शासन होण्याकरता आमचे सर्व प्रयत्न आहेत. त्यामध्ये त्यांनी त्याला अटक पण केलेली आहे. आम्ही त्यानंतर सर्व प्रकार जे काही आम्ही तपासतोय किंवा शाळेवर देखील आम्ही कारवाई करू अशी त्यांची एक भूमिका होती. निश्चितपणे आमचं त्या ठिकाणी थोडं समाधान झालं होतं की जर गुन्हेगारांवर कारवाई होते तर त्या ठिकाणी आपण आंदोलन केलंच पाहिजे असं नाही तर पोलीस खात्याला काम करू द्यावं. परंतु जनतेमध्ये एवढा मोठा प्रक्षोभ होता ना की लोक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते तर पोलीस खात्याने आम्हाला सांगितलं की राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही एक जबाबदारी म्हणून आम्ही म्हटलं की ह्या आंदोलनामध्ये आम्ही राजकीय व्यक्ती म्हणून इथे सामील न होता त्या ठिकाणी एक नागरिक म्हणून आपण त्याच्यामध्ये आपला सहभाग असावा. म्हणून आम्ही बऱ्याचदा आम्ही स्वतः जाणं टाळून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी जे आहे निदर्शनं व्हावीत अशी एक अपेक्षा होती. परंतु ते आंदोलन नंतर बिघडत गेलं. हा त्याला कोण कारणीभूत होतं काही लोक त्यांना त्या ठिकाणी दिवसत होते आणि राजकीय हस्तक्षेपामुळे आंदोलन बिघडले गेलं असं देखील. त्या ठिकाणी काय झालंय की या बदलापूर शहरामध्ये ना काही विशिष्ट व्यक्ती केवळ आपली मक्तेदारी असं समजतं. त्यामुळे होतंय काय की बदलापूर शहरामध्ये कोणी आंदोलन करायचं नाही, कोणी प्रगती करायची नाही, कोणी राजकीय क्षेत्रात उतरायचं नाही, त्यांना धमक्या द्यायची आणि त्या दाबून टाकायचं. हा प्रकार अनेकदा झालेला आहे. माझ्यावर देखील मागच्या निवडणुकीच्या माझ्या ऑफिसची तोडफोड झाली होती. आम्ही देखील गुन्हे दाखल केले आणि लक्षात घ्या ह्यापुढे देखील ना कोणी असं जर काय दादागिरी आणि धमकी द्यायचा प्रयत्न केला आणि जर काय असं जर कृत्य केलं नंतर त्याविरुद्ध पोलीस खात्यामार्फत जे काय आहे ना कारवाई ती व्हायला पाहिजे. तर ह्या ही आमची भूमिका आहे आणि यापूर्वी देखील अशा घटना घडल्या. त्यावेळेला त्या तिकडच्या आंदोलकांचं आंदोलन चिरडणं, दाबणं, त्यांना डिवचणं, त्यांचे फलक पाडणं असे प्रकार जे झाले ना त्यामुळे आंदोलन चिघळलं आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक होता. काही लोक म्हणतायत कोणीतरी यात कट केला किंवा कोणीतरी म्हणतायत की बाहेरची लोक होते असं अजिबात नव्हतं. बदलापूर शहरातील नागरिक होते. मला अनेक लोकांचे फोन येत होते, मला अनेक माझ्या मित्रांचे फोन होते, त्यांच्या लहान लहान मुली आहेत. ते म्हणत होते अरे वडनेरे साहेब आमच्या पण लहान लहान मुली आहेत, आम्ही घाबरलो वडनेरे साहेब काहीतरी करा काहीतरी करा. म्हटलं की बाबा आता ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हेगाराला पकडलेलं आहे, त्याला शासन होणार आहे, त्याला अधिकाधिक शिक्षा होईल ही परिस्थिती आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी या ठिकाणी उशिरा गाव येणं शहाणपणे येऊन हे काम करत आहेत आणि त्या ठिकाणी कारवाई होते असं आम्हाला दिसून आलं. त्यावेळेला किशोरजी होते महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम करत असताना किशोरजी आणि आम्ही एकत्र काम करत असतो त्या ठिकाणी पोलिसांना आम्हाला सांगितलं की तुम्ही हे आंदोलन चिघळू नये याकरता प्रयत्न करा आणि खरं सांगू का तुम्हाला या बदलापूर शहरातल्या तरुणांच्या हातामध्ये ना दगड द्यावा ही आमची इच्छा नाही आहे. आणि हे जे काल घडलं ना हे त्याला चिथावणी दिल्यामुळे ते चिघळवलं, त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला, कुठेतरी भावनांचा उद्रेक निर्माण झाला. कारण ज्या वेळेला ना भावना उग्र असतात ना लोकांच्या त्यावेळेला अशा वेळेला थोडा वेळ घेऊन त्यांना शांततेने त्यांना चांगल्या पद्धतीने समजून सांगायचं असतं, त्यांना धमक्या देणं दबाव टाकणं योग्य नसतं आणि ते घडलं. त्यामुळे या ठिकाणी आंदोलन चिघळलेलं आहे. या आंदोलनामध्ये पत्रकारांना देखील धमक्या देण्याच्या गोष्टी झालेल्या आहेत. यामध्ये बघा वैयक्तिक कोणाशी कोणावर काय आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न नाही आहे. परंतु हे ना ही जी प्रवृत्ती आहे ही वृत्ती आहे की मी काय पण करीन आणि खपून जाईल. आम्ही कायद्याचा आम्ही बघा कायद्याचा सन्मान करतो. गुन्हा दाखल झालाय त्याने त्या मोनिताई ज्या पत्रकारांनी तक्रार केली गुन्हा दाखल झालाय, पुढील चौकशी चालू आहे, पुढे अटक होईल नाही होईल जे काही कायद्याची प्रक्रिया प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते. कारण एकीकडे गुन्हा घडल्यानंतर 13 तासानंतर बलात्काराचा विषय असेल, पोलिसांनी हस्तक्षेपच केला नाही यामध्ये, कुठेतरी पोलिसांना बघून लोकांना सेफ फील झालं पाहिजे. परंतु असं वाटतं की कुठेतरी पोलिसच आता कायद्याच्या भक्षक बनत आहेत असं वाटतं. नाही तेच झालंय ना, जिथे खरोखर घडलेलं नसतं ना तर कुठेतरी कोणाचे वस्पे काढण्याकरता किंवा काही पैसे उकळण्याकरता ब्लॅकमेल करण्याकरता अनेकदा घटना घडतात. परंतु ज्याला खरोखर घटना घडतात ना त्यावेळेला पोलीस असंवेदनशील वागतात याचं मला आश्चर्य वाटतं. एवढी लहान मुलगी आहे 3-3.5 वर्षाची आहे. बघा ह्या प्रकरणामध्ये ना बऱ्याचदा असं आपण माहिती आपल्या बऱ्याचदा आपण पाहत असतो की असे एकमेकाचे वस्पे काढण्याकरता लोक प्रयत्न करतात. परंतु हे 3.5 वर्षाच्या मुलीवर राहिला आहे आणि तो सिद्ध झालाय आणि त्याने याचं मेडिकल हे आलेलं आहे, रिपोर्ट आलेला आहे. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर आपण त्यात गुन्हे दाखल करत नाहीये किंवा आपण ते दाबण्याचा प्रयत्न करतो किंवा धमक्या देण्याचा प्रयत्न करतो ते चुकीचं आहे असं माझं या ठिकाणी
म्हणणं आहे. आणि निश्चितपणे जे काय कायदेशीर प्रक्रियेने सर्व काम व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि पोलिसांनी त्यांचं काम योग्य प्रकारे करायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी चुकीचं घडेल त्या त्या ठिकाणी त्यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि बदलापूरकरांच्या तरुणांच्या हातामध्ये पुन्हा दगड घ्यायची वेळ येणार नाही ही आमची भावना या ठिकाणी. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांचा ठाणे जिल्हा आहे, परंतु यामध्ये अगोदर मंदिरात अत्याचार झाला, आता शाळेत झाला, परंतु तरीही दिरंगाई होतीये. पोलीस प्रशासन नेमकं कुणासाठी काम करते? पोलीस प्रशासन नेमकं कुणासाठी काम करतंय? पोलिसांना कोणाचा दबाव असतो? पोलीस कुठल्या केसमध्ये कारवाई करायची हे सुद्धा त्यांना वर्ण आदेश दिलेले जातात. एखाद्या ठिकाणी जर का विरोधी पक्षाचे असतील आणि त्यांचं आलं असेल तर फट्ट करून कारवाई करतात. आणि एखाद्या ठिकाणी दिरंगाई करतात, त्यांना राजकीय दबाव असतो, हे तर आपण बघितलंच आहे. हे चालतच राहणार आहे. तुर्तास इतकाच. स्वप्नील सोनावणे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.